बघ हातावरचं दाखव. आपण का काढतोय मेहंदी? कुठल्या मामाचं लग्न आहे? ओतूरच्या. तो मामा गेला, आई गेली आहे तिकडे, लग्न आहे ना, म्हणून मेहंदी काढतोय का आपण? हो. हा काय ती नाही माहित. हो का? मग आता नाही ना. काय झालं त्रिशा डोळ्याला? ते असं सुकलं ना की तसंच होणार पुन्हा. बघू तुझं पण छान आहे. तुला आवडली मेहंदी क्रिशु? मी काढतोय मेहंदी क्रिशा क्रिशाच्या हातावर. कारण काय आहे? लग्न ना. कुणाचं लग्न आहे? हा ओतूरला ना. आई कधी येणार? आई गेली आता तिकडे. आई नाही येणार आता लग्नाला. आमची फुसली क्रिशाचं नाव दाखवा. इथे नाव आहे क्रिशाचं. पाचची दाखव, पाचची दाखव, पाठी बघू. अरे वा, फुसली थोडीशी. कुठे चालले तुम्ही? ओतूरला. कशासाठी चालले? लग्नाला. लग्न नाही आज, काय लग्न? मांडवाचं जेवण. वन मिनिट, वन मिनिट. दिस इज माय सिस्टर्स. हाय हाय. आम्ही आता इथे ओतूरला पोहोचलो आहोत आणि इथे क्रिशा त्रिशा वगैरे सगळे खेळत आहेत. त्रिशु खेळणार ना? खेळणार. हात नको लावू सर. मला काय आहे? हात नको लावू. सो येस, हे आहे मांडवाचं जेवण ज्यासाठी आम्ही ओतूरला आलो होतो. आमच्या इकडच्या भागामध्ये लग्नाच्या आदल्या दिवशी पाहुण्यांसाठी आणि भाऊबंधांसाठी अशा प्रकारचं जेवण ठेवलं जातं. तर जेवणामध्ये आहे मासवडी, रस्सा आणि भाकरी. आणि इथे आता क्रिशात्रिसाचं जेवण झालं आहे. अर्णव आणि ज्ञानंदी जेवण करत आहे. त्रिशु आणि इथे आपले काही सबस्क्रायबर पण भेटले आम्हाला, म्हणजे ते आमचे रिलेटिव्ह पण आहेत. आणि त्यांना क्रिशात्रिशाला भेटून खूप छान वाटलं. ते त्यांच्यासोबत गप्पा मारत होते. ए काय बोलते ते आतू आणि बाबा? पुढे हो, पुढे हो ना त्रिशु, पुढे हो. सांग नाव.